नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महानिवजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण जागतिक बांबू दिनानिमित्त नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमाबद्दलची माहिती घेणार आहोत. जागतिक बांबू दिनानिमित्त महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन व महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांच्या वतीने नाशिकमधील AKSTC अगरबत्ती प्रोजेक्टमधील जागतिक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी अतुल बैरागी, अमिता तिवारी, कैलास जगताप व अन्य यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉक्टर मधुकर वाघचौरे यांचे स्वागत प्रशांत दाते यांनी केले. व जागतिक बांबू दिनाच्या मागची कार्यक्रम घेण्याच्या मागची पार्श्वभूमी आपल्याला मग त्यात तिथं तिला अनाउन्समेंट झाली का जागतिक बांबू दिवस हा 18 सप्टेंबर पूर्ण जगामध्ये साजरा केला पाहिजे. आणि त्याचं खरं काम आपल्या भारत देशातूनच व्यक्तीने केलं, त्याचं नाव श्री कामेश सलाम. आणि त्या दिवसापासून पूर्ण संपूर्ण जगामध्ये जागतिक बांबू दिवस हा साजरा केला जातो. आणि 2020 पासून खरं तर आपल्या दोन जिल्ह्याचं, नाशिक आणि अहिल्यानगर, या दोन जिल्ह्याचं जागतिक बांबू दिवस साजरा करायचं काम श्री भास्कर पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवात केली. आता संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले, त्यात मुख्यतः मोक्ष साधवानी सरपरभणीतून आले, पाटलाव पाटील सर कोल्हापूरमधून आलेले, साताऱ्याचे आपले सपकाळ साहेब आलेले, असे सगळे ठिकाणावर भारतीय वन सेवा 2016 बॅच आणि सध्या उपवन संरक्षक पूर्व भाग नाशिक येथे माझी आत्ताच नियुक्ती झालेली आहे. तर वन विभागाच्या माध्यमातून जे काही योजना आहे, जशा महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड आहे, तर आपले महाराष्ट्र शासनाचे पण अटल बांबू एक योजना आहे आणि नॅशनल बांबू मिशनची पण एक योजना आहे. त्या अंतर्गत आपण वन विभाग आणि बांबू बोर्ड याच्या कोऑर्डिनेशनं आपण मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीचा आपल्याला कार्य करायचं आहे. तर भास्कर पवार, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी, सध्या महाराष्ट्र बांबू विकासमध्ये नाशिक बांबूत्वासाठी समन्वयक म्हणून काम करतो. आणि आयोजकांना आपलं सर्वांचं स्वागत आणि सर्वांना जागतिक बांबू दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र शासनाचं राज्य बांबू धोरण हे घोषित झालेलं आहे. बांबू धोरणाच्या अनुषंगाने राज्यात खाजगी क्षेत्र बांबू लागवड क्षेत्र वाढवणे, शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित करणे, बांबूसाठी विविध बाजारपेठ उपलब्ध करून देणे, बांबूचा प्रसार प्रसार करणे आणि बांबूवर आधारित व्हॅल्युएडेशन किंवा बांबूवर आधारित उद्योगांची उभारणी करणे, थोडक्यात लागवडीपासून तर ही जी इकोसिस्टम आहे ती डेव्हलप करणे, हे थोडक्यात महाराष्ट्र शासनाचं बांबू धोरण घोषित झालं. नेक्स्ट घेतात तिसरी योजना जी मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड, ही ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत संयुक्तपणे राबवली जाते. सध्या वर्तमानपत्रात किंवा बरेचशा सोशल मीडियावरची चर्चा चालू आहे, 1-7 लाख रुपये अनुदान बांबू लागवडीसाठी मिळत आहे. ती योजना म्हणजे मनरेगा. या मनरेगामध्ये सुधारित शासन निर्णयानुसार त्याच्यामध्ये 1 हेक्टरला 1100 रोपं याप्रमाणे जास्तीत जास्त 2 हेक्टरला 2200 रोपांपर्यंत शेतकऱ्याला लागवड करता येते. आणि रोपं आपल्याला पाहिजे आपल्या क्षेत्रानुसार, जर समजा आपल्याकडे 20 गुंठे क्षेत्र असेल तर मग आपण तेवढ्याच रोपांची मागणी 200 रुपये एकरी याप्रमाणे आपल्याला हे मिळू शकतात. बांबू मंडळाकडून केला जातो आणि ज्यावेळेस रोपांचा पुरवठा केल्यानंतर, लागवड झाल्यानंतर पहिल्या वर्षाचं जे अनुदान दिलं जातं त्यावेळेस रोपांची किंमत वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाते. नेक्स्ट प्लीज. दुसरी योजना आहे राष्ट्रीय बांबू अभियान. या योजनेअंतर्गत सुद्धा ऑनलाईन अर्ज करावा लागतं. याच्यात सुद्धा 30 कागदपत्र, तिघं जे मागे सांगितली ती 30 कागदपत्रे लागतात. याच्यामध्ये अनुदान मात्र 120 रुपये प्रति हेक्टर आहे. अटल बांबू समृद्धी योजनेमध्ये 175 रुपये होते प्रति हेक्टर, नॅशनल बांबू मिशनमध्ये 120 रुपये प्रति हेक्टर आहे प्रति झाड फॉर 3 इयर्स. याच्यामध्ये 5 मीटर बाय 5 मीटरवर लावणं अपेक्षित आहे, म्हणजे थोडक्यात 15 फूट बाय 15 फुटावर अंतरावर रोपं लागवड करणे अपेक्षित आहे. याचं अनुदान जे आहे याचं पहिल्या वर्षासाठी 60 रुपये, दुसऱ्या वर्षी 36 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 24 रुपये प्रति झाड याप्रमाणे याच्यात अनुदान मिळतं.
नॅशनल बांबू राष्ट्रीय बांबू दिवस अशी तफावत का होतो? नाही, नॅशनल बांबू मिशन ही योजना केंद्र शासनाची आहे, केंद्र पुरस्कृत योजना सुरुवातीपासून. आणि अटल बांबू समृद्धी योजना जी होती आपल्याकडे 2019 पासून महाराष्ट्र राज्यात चालू होती, परंतु त्या योजनेमध्ये फक्त रोपांच्या किमतीत सबसिडी होती. आता चालू वर्षापासून, चालू वर्षी फेब्रुवारी 2024 शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयापासून चालू वर्षापासून शेतकऱ्यांची बऱ्याचशा तक्रारी होत्या की आम्हाला 120 रुपयामध्ये परवडत नाही, म्हणून शासनाकडे निवेदन केले होते. मध्यंतरी सचिव महोदयांनी बऱ्याचशा बांबू शेतकरी आहेत त्यांच्याशी एक बैठक घेतली होती आणि मग त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग शासनाने अनुदान 120 रुपयापेक्षा वाढून दिलंय आणि 175 रुपये प्रति झाड 3 वर्षासाठी याप्रमाणे हे अनुदान वाढून दिलेलं आहे अटल बांबू समृद्धी योजना. आणि अटल बांबू समृद्धी योजना ही राज्य शासनाची योजना आहे, नॅशनल बांबू मिशन ही केंद्र शासनाची योजना आहे आणि अटल बांबू ही राज्य शासन. दोघांचे अर्ज करायची पद्धत वेगवेगळी आहे, कागदपत्र सारखेच लागतात, दोघांचे ऑनलाईन पोर्टल वेगळं, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे त्याच्यावरूनच करता येते. चौथ्या पाचव्या वर्षापासून उत्पन्न सुरू होतं. बांबूला पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे जो काही गैरसमज आहे की बांबूला पाणी लागत नाही, तसं नाही, बांबूला पाणी देणं हे अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला व्यावसायिक शेती करायची असेल, चांगल्या पद्धतीने उत्पन्न घ्यायचं अपेक्षित असेल, तर बांबूला पाणी देणं आणि इतर पिकांसारखी देखभाल करणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरी बांबूचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, बांबूचं फ्लॉवरिंग आलं म्हणजे फ्लोरा आला की फ्लोरा आल्यानंतर त्या बांबू पिकाचं आयुष्य संपतं. फ्लोरा आहे काही प्रजातीमध्ये 35 ते 40 वर्षानंतर येतो, काही प्रजातीमध्ये 60-70 वर्षानंतर येतो. थोडक्यात कमीत कमी 30 ते 35 वर्षे बांबू लागवड केल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्पन्न घेता येऊ शकतं. सुरुवातीला तुम्ही 2-3 वर्ष त्याच्यामध्ये, कारण आपण अंतर जे ठेवतोय कमीत कमी 4 मीटर बाय 5 मीटर म्हणजे फुटात जर सांगायचं तर 12 बाय 15 फुटावर लागवड करणे अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात 2 गल्लीमधलं अंतर जाईल, कमीत कमी 15 फूट असणं याच्यासाठी, कारण बांबूचं जे पीक आहे ते समांतर वाढलं जातं. आज जरी सुरुवातीला तुम्ही लागवड करताना 1 किंवा 2 रोपं लावत असाल, पण भविष्यात त्याचं बेट असं वाढत जातं आणि मग ते एकमेकाशी 7-8-10 वर्षानंतर पूर्ण बांबू बेट कंजेशन होतं. मग मध्ये जायला तुम्हाला जागाच राहणार नाही, तर बांबू तोडून बाहेर काढणार कसं? एवढ्यासाठी हे 15 फूट अंतर हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे बांबू सेटम, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रजातींच्या बांबूच्या प्रजाती बघायला मिळाव्या, कोणत्या त्याचे थोडे माहिती मिळावी यासाठी आपल्याकडच्या नाशिक जिल्ह्यातल्या पूर्व नाशिक वनविभागात दिंडोरी वनक्षेत्रात ओझरखेड म्हणून एक रोपवाटिका आहे, तिथं जवळपास 1 हेक्टर क्षेत्रावर हा बांबूचा एक शेटम उभारला आहे. त्याच्यामध्ये एक सुमारे 28 वेगवेगळ्या प्रजातींचे बांबूची लागवड केलेली आहे आणि 1 हेक्टर क्षेत्रावर जवळपास 500 रोपं त्यांची लागवड केलेली आहे. हे सुविधा केंद्र बांबू मंडळाच्या जे दुसरी योजना आहे, जे काही बांबू जे आधारित कारागिर आहेत, जे पारंपरिक पद्धतीने जे कारागिर, म्हणजे पूर्वी जसं हत्यारे कोयत्याने कारागिर म्हणजे वेगवेगळ्या बांबूच्या वस्तू बनवायचे, पूर्वी ते फक्त टोपले बनवणे, सुप बनवणे किंवा बांबूचे घरं बनवणे अशा वस्तू तयार करायचे, आता ह्या लोकांना आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण देऊन त्यांना चांगल्या पद्धतीचे मशिनरी उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध करून दिल्यात, अशा पद्धतीने सुरगाणा तालुक्यातले उंबठाण वनक्षेत्र आहे, त्या वनक्षेत्रामध्ये देवगाव म्हणून एक गाव आहे, तिथल्या जवळपास 15 ते 20 लोकांना चंद्रपूरला एक BRTC म्हणून एक संस्था आहे, बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, तिथं प्रशिक्षणाला पाठवलं होतं आणि तिथून आल्यानंतर त्यांना एक सामान्य सुविधा केंद्र त्यांच्या गावामध्ये सुरू करून दिलं आहे. तो जवळपास 15 लाखाचा प्रोजेक्ट होता, तिथं आधुनिक मशिनरी आणि ते सर्व सुरू करून देण्यात आलेले आहे आणि ते CFC म्हणजे सामान्य सुविधा केंद्र, त्याच बांबू कारागिरीने एक त्यांचा एक बचत गट तयार केला आणि तो सामान्य सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून तिथल्या त्या बांबू कारागिरांच्या बचत गटाला मागच्या 2 वर्षापासून ते स्वतः चालवत आहेत. नेक्स्ट, आता पुढची जी योजना आहे, बांबू उद्योगाकरता भांडवली गुंतवणूक अनुदान योजना किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॅपिटल सबसिडी इन्व्हेस्टमेंट स्कीम. बांबू तर लागवड केली पण बांबू विकायचा कुठं? आता कारागिर किंवा घरासाठी शेतीसाठी त्याला काही मर्यादा आहेत, म्हणून बांबूवर आधारित काही उद्योग उभारणी करायची. पूर्वी कसं होतं, आपल्याला माहिती होतं की कुठेचा कीबोर्ड पासून किचनमधल्या सगळ्या वस्तू बांबूपासून बनवतात, तर असे जे काही बांबू उद्योग आहेत तर अपेक्षित हेच आहे की ज्या भागामध्ये जास्त बांबू लागवड झाली त्या भागामधल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एखादी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी बनवावी किंवा एखादी संस्था स्थापन करावी आणि त्या स्थापन करून त्या परिसरामध्ये एखादा बांबू उद्योग उभारावा
आणि मग त्या बांबू उद्योग उभारणीसाठी बांबू मंडळामार्फत नॅशनल बांबू मिशन अंतर्गत काही सबसिडीच्या योजना आहेत, त्या सबसिडीच्या योजनेबद्दल थोडक्यात ही माहिती आहे. बांबू रोपवाटिका आहे 1 हेक्टर, त्यासाठी 16 लाखाचं अनुदान आहे, त्याच्यात 50% अनुदान मिळू शकतं. लहान रोपवाटिका 1/2 हेक्टरची, त्याच्यात 10 लाख रुपये प्रकल्प किंमत आहे, त्याच्यात 50% सबसिडी आहे. त्याच्यात बांबू प्रक्रिया व सीजनिंग 20 लाखाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर बांबू कचरा वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे त्याच्यात पेलेट्स आणि ब्रिकेट्स बनवणे हा जवळपास 25 लाखाचा प्रोजेक्ट आहे. बांबू हस्तकिला 15 लाखाचा प्रोजेक्ट आहे. बांबू फर्निचर 25 लाखाचा. बांबूपासून अगरबत्ती काडी बनवणे जो आपण आता आहे ज्या उद्योगात ठिकाणी बसलो आहे तोच हा उद्योग 25 लाखाचा आहे. बांबू मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्यू ॲडिशनचा तो जवळपास 30 लाखाचा आहे. जसं आता आपण नाशिकमधल्या MEP कॉलेजच्या ॲग्रिकल्चर कॉलेजला तो प्रोजेक्ट आपण मंजूर केलेला आहे, मग त्याच्यापासून ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूच्या वस्तू तयार करतात, त्याचे प्रदर्शन करतात आणि त्याचे विक्री करतात. तसा प्रोजेक्ट तुम्ही वाटला असेल नाशिकमध्ये जर ॲग्रिकल्चर कॉलेज जे प्रसाद मंगल कार्यालयाच्या समोर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. व्हॅल्यू ॲडिशनचा प्रोजेक्ट 30 लाखाचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यापैकी 50% सबसिडी म्हणजे या संस्थेला 50% जवळपास 15 लाखाची सबसिडी देण्यात आलेली. त्याच्यानंतर शेवटचा प्रोजेक्ट जो होता ॲक्टिवेटेड कार्बन प्रोजेक्ट म्हणजे ॲक्टिवेटेड कार्बन जो आहे तो तयार करायचा तो जवळपास 2 कोटीचा प्रोजेक्ट आहे. असे जवळपास म्हणजे 10 लाखापासून तर 2 कोटीपर्यंतचे अजून काही दुसरे प्रोजेक्ट आहेत 5 कोटीपर्यंतचे असे वेगवेगळे प्रकारचे प्रोजेक्ट आहेत. त्याच्यात 30%पासून तर 50%पर्यंत सबसिडी याच्यामध्ये मिळू शकते. प्रोजेक्ट आहे हे प्रोजेक्ट कसा तयार करायचा याच्याबद्दल थोडक्यात एक मंजुरीची कार्यपद्धती सांगतो. अगोदर तुम्हाला बँकेकडे तो अगोदर सुरुवातीला प्रस्ताव याचा प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो, जे की आपले मगाशी देवरे साहेब इथं बसले ते तुम्हाला थोडी माहिती देतीलच. तुम्हाला जो काही उद्योग टाकायचा आहे त्या उद्योगाचा अगोदर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा, तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तुम्ही तुमच्या त्या बँकेकडे द्यायचा. बँकेने तपासून बँकेने तसं सुरुवातीला कन्सेल लेटर म्हणजे संमती पत्र देणं अपेक्षित आहे की आम्ही या प्रोजेक्टला फायनान्स करायला तयार आहे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट आणि त्या बँकेचं पत्र घेऊन तुम्ही आमच्या वन विभागाच्या विभागीय वन अधिकारी कार्य जे उपवन संरक्षक यांच्या कार्यालयामध्ये जे संबंधित कार्यक्षेत्राच्या त्यांच्या कार्यालयात द्यायचा. त्या कार्यालयाच्या अंतर्गत एक बांबू डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे जिल्हास्तरीय कमिटी असते, त्या कमिटीसमोर तो प्रोजेक्ट ठेवला जातो आणि त्या कमिटीने शिफारस केल्यानंतर तो प्रोजेक्ट स्टेट लेवल कमिटीकडे म्हणजे महाराष्ट्र बांबू विकास मंडळकडे मंजुरीसाठी सादर केला जातो. ॲडव्हान्स सबसिडी क्लेम फॉर्म भरून द्यायचा असतो, तो भरून दिल्यानंतर जी काही देय सबसिडी आहे त्याच्यापैकी पहिला हप्ता इमिजिएट त्या संबंधित बँकेमध्ये त्या अर्जदाराच्या खात्यावर जमा होतो. सबसिडी धारकास त्याच्या हातात पैसे मिळत नाही, त्यांच्या नावाने बँकेमध्ये सबसिडी रिझर्व्ह फंड नावाचं एक अकाउंट असतं, त्या अकाउंटमध्ये तो रक्कम जमा केली जाते आणि मग तुम्हाला बँक तुम्हाला फायनान्स करते. उदाहरणार्थ एक 10 लाखाचा प्रोजेक्ट आहे तर 10 लाखाच्या प्रोजेक्टसाठी 1 लाख रुपये तुम्ही टाकणं गरजेचे आहे, तुम्ही इन्व्हेस्ट करणं गरजेचे आहे. 5 लाख रुपये बांबू मंडळाकडून सबसिडी मिळेल आणि 4 लाख रुपये तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं. म्हणजे 10 लाखाचा प्रोजेक्ट असेल तर बँक तुम्हाला 9 लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करून देतं, त्यापैकी सबसिडी धारकाने किंवा उद्योजकाने परतफेड करताना फक्त 4 लाख रुपये परतफेड करणे अपेक्षित आहे. शेवटचे 5 हप्ते जे 5 लाख रुपये जे सबसिडीच्या रकमेतून ते ॲडजस्ट होतात, म्हणून ते या सबसिडीला म्हणतात बॅक एंडेड सबसिडी. आणि सबसिडी ही 2 हप्त्यात दिली जाते आणि प्रकल्प अहवालचा कालावधी हा 8 वर्षाच्या कालावधीमध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण करणे अपेक्षित आहे. अशा पद्धतीने त्याची ही कार्यपद्धती आहे. अशी तुम्ही कन्व्हिन्स करणं अपेक्षित आहे. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असो कोणत्याही बँकेकडून तुम्ही अर्थसहाय्य घेऊ शकता. नेक्स्ट प्लीज, आपल्याकडच्या काही प्रशिक्षणच्या योजना आहेत तर आपल्याकडे नाशिक वनवृत्तामध्ये हे 8 जणांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण बांबू कारागीर जे आहेत त्यांना दिलेले आहेत किंवा बांबू उद्योजक आहेत त्यांना प्रशिक्षण दिलेले आहेत. बाजारभाव मिळावा म्हणून नाशिकमध्ये वन विभागाच्या मदतीने त्र्यंबक रोडवर एक आरण्यक वनधन विक्री केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आणि तिथं एक स्टॉल त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि तो स्टॉलमध्ये मग नाशिक जिल्ह्यातून जेवढे काही बांबू कारागीर येतात नाशिक जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा त्यांच्या वस्तू तिथं विक्रीची व्यवस्था करत आहे. मागच्या वेळेस उपलब्ध करून देण्यात आला होता आणि मागच्या वर्षी बांबू कारागीर जे त्यांना जवळपास 2819 बांबू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नेक्स्ट. आणि आपले सगळे स्टेक होल्डर थँक्यू सर. थँक्यू मॅम. आणि महाराष्ट्रातून कार्यक्रम म्हणजे आता हा कार्यक्रम जिल्ह्यात
बांबू तोडणीला एक परिपक्व बांबू झाला असेल, स्पेशली तुलडा जातीचा बांबू जर असेल तर त्यांनी यांच्याशी संपर्क साधावा. येस, पण फक्त सर फक्त एक विषय, रेट आहे ना 100 रुपये डोक्यात ना सर. हां माल बघून दाम ठरवा दोघांच्या रेट म्युच्युअल अंडरस्टँडिंग. पण मी काय म्हणतो, पण तुम्ही कमीत कमी एक कमीत कमी कॉन्टॅक्ट नंबर देऊन द्या. आता असं म्हणून तुम्ही एवढं आणताय त्याच्यापेक्षा ते इथनं घेऊन सोडलंय ना. आम्हाला असं असं म्हणून का आणताय त्याच्या पाठीमागचं कारण तर आपण त्यांनी सांगितलं. आम्ही ना पट्टे घेतो असं म्हणून क्वालिटी नाही, पट्टी पण भेटते आम्हाला. जी इथे बनवायचं म्हटलं ना आम्हाला बांबू आणायचा, त्यासाठी 2 वर्कर आम्हाला एक्स्ट्रा इथे लावायचे. त्याच्यानंतर म्हणजे भरपूर आता आम्ही काही शेतकऱ्यांना भेटलो आणि त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही या, तुम्हीच तोडा, तुम्हीच घेऊन जा, आम्ही काहीच करणार नाही. त्याच्यात ते आम्हाला नाही फुले घेऊ, कारण आपण मग जो बाहेरून आणणार त्यांना प्रत्येक आपणच घेऊन जाणार, ते तोडणार ते होत नाही शक्य. ते एक स्टेज कमी होते ना त्याची, ते पुढच्या स्टेजपेक्षा तुम्ही बांबू ज्यांच्याकडे बांबू असतील तुलडा ज्यांना विक्री करायचं आहे तोडणीला एक बांबू झालेला आहे, त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर घेऊन घ्या आणि त्यांच्याशी म्हणजे ते प्रत्यक्षात बघून घेतील आणि दोघांनी एकमेकाशी चर्चा करून त्या प्रमाणे ठरवतो. समजा यावर्षी नाही डायमीटर आलं तर पुढल्या वर्षी तरी येतं येतं. अजून काही कोणाला दुसरी शंका कोणाला प्रश्न ट्राय करायला पाहिजे. बलकोवाचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, बलकोवाचं जे खालचे जमिनीपासूनची जवळजवळ 2 ते 3 फूट जे आहे तो खूप जाड राहतो आणि हार्ड राहतो, आणि त्याच्यावर 7 फुटाच्या वर परत वरती गेलं की त्याची थिकनेस खूप पातळ राहते. म्हणजे खूप मोठं व्हेरिएशन आहे बलकोवामध्ये. आणि मला हा आणि ते जे नॉट टू नॉट डिस्टन्स आहे ना ते पण कमी, ते 1 फुटाच्या. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर मधुकर वाघचौरे, अजित टक्के, रामनाथ चौधरी, सुरेश देवरे या सर्वांची जी भाषणे झाली ती आम्ही पुढील भागात आपण दाखवत आहोत.